मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी भयंकर विषाणूंच्या प्रादुर्भावापासून घरच्या घरी बचाव करता यावा यासाठी खूपच सुंदर व घरच्या घरी सर्वांना करता येणारा असा उपाय दाखवणार आहे। बरेच जण घाबरून आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी करत आहे, तर मित्रांनो घाबरू नका। आपली वलाढ्य रोग प्रतिकारक शक्ती हाच या भयंकर विषाणूचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपला घाबरटपणा, निगेटिव्ह पॉवर, निगेटिव्ह विचार या भयंकर विषाणूचा सर्वात मोठा मित्र आहे। म्हणूनच मित्रांनो घाबरू नका, निगेटिव्ह विचार ठेवू नका व आहार देखील सकस घेत चला। मी यापूर्वी देखील सांगितलेले आहे, मास्क वापरताना डबल मास्कचा वापर करा, म्हणजेच तो आपला सुपर मास्क ठरतो। आणि या व्हायरल इन्फेक्शन पासून त्रास झाला किंवा बचाव कसा करावा यावर मी संपूर्ण व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, तर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही उपाय करू शकता। परंतु नॉर्मल त्रास असेल तर आपण वाफेमधून देखील ऑक्सिजन लेवल वाढवू शकतो व या भयंकर विषाणूपासून बचाव करू शकतो। तर यासाठी एका पातेल्यात पाणी ठेवा व यामध्ये येथे मी वन तुळशीची पाने घेतलेली आहे। वन तुळस ही कुठेही आपल्याला अगदी सहजतेने मिळून जाते किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील याच्या काड्या पाने तुम्हाला मिळतील। ही काढून घ्या आणि यामध्ये टाकून द्या। वन तुळस ही आपल्या तुळशीपेक्षा देखील जास्त महत्वाची ठरत आहे, कारण यामध्ये स्मेल जास्त असते। याप्रमाणे याला तुरे आलेले असतात, हे बघा। याला जर असं चोळून घेतले तर यामधून काळ्या बिया निघतात, यामध्ये सब्ज्यांच्या बिया निघतात, म्हणजेच सब्जीची जी तुळस आहे तीच ही तुळस आहे। आणि हे देखील यामध्ये टाकून द्या। येथे मी एक चमचा भरून ओवा घेतला आहे, ओवा देखील यामध्ये थोडासा हाताने चोळून टाकून द्या। पिळून घेतलेल्या लिंबूची साल, दोन चुटकी हिंग, सर्वात शेवटी आपण यामध्ये भीमसेनी कापूर टाकणार आहोत। तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर याचा वापर करा, नसेल तर तुम्ही यासाठी साधा कापूरचा देखील वापर करू शकतात। आणि याप्रमाणे वाफ घ्यायची आहे। वाफ घेताना प्रथम तोंडाने वाफ घ्या व नाकाने सोडा, नंतर नाकाने वाफ घ्या व तोंडाने हळुवारपणे सोडायचे आहे। असे तुम्हाला किमान 5 ते 10 मिनिटे तरी वाफ घ्यायची आहे। असे केल्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढेल, फुफ्फुसांना मजबूती मिळेल व व्हायरल इन्फेक्शन पासून तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल तर या त्रासापासून देखील सुटका होण्यास यामुळे मदत होणार आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरने देखील वाफ घेऊ शकतात, किंवा नसेल तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवले आहे त्याप्रमाणे देखील करू शकतात। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।